नमस्कार शेतकरी बंधनो आपलं कृषी तंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कांदा लागवडीनंतर पहिली खत मात्रा कोण कोणते खत द्यावे आणि किती दिवसांनी पहिला डोस कांद्याला दिला पाहिजे हे आपण आज या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही खतामध्ये कमी जास्त प्रमाण केलं तर कांद्याच्या उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात फरक पडतो जास्त टाईम टू टाईम दिलं तर उत्पन्न चांगलं निघतं आणि तुम्ही भरपूर खद दिलं आपण टायमावर नाही दिला तर उत्पन्न कमी उत निघू शकतं त्यामुळं ता। आपल्याला टाईम टू टाईम खाद द्यायचं आहे तर बघूया आपण सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो कांद्याच्या ज्या तंतुमय मुळा असतात पांढरी मुळी आपण म्हणतो त्या वर असतात खूप खोल जात नाहीत त्यामुळं थोडा थोडा द्यायचा पण एक तीन टप्प्यात आपल्याला कांद्याला खत द्यायचा आहे लागवडीनंतर तर लागवडीनंतर पहिला डोस हा वीस ते पंचवीस दिवसाच्या आत द्यायचा आहे वीस दिवसानंतर आणि पंचवीस दिवसाच्या आतमध्ये पहिला डोस द्यायचा आहे आणि डोस द्यायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये तणनाशक फवारलेलं आवश्यक आहे कारण जर तुम्ही डोस टाकायच्या आधी तणनाशक नाही फवारलं किंवा खुरपणी नाही केली तर तण तसंच राहील आणि आपण टाकलेला जो आप खत आहे तो विभागला जाईल तणामध्ये आणि आपल्या पिकामध्ये त्यामुळं आपल्याला आधी तण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खताची खत आपल्याला त्या कांद्यामध्ये टाकायचं आहे तर कोणकोणते खत टाकायचे चला बघूया मित्रांनो तर आपल्याला डी ए पी म्हणजेच अठराशे चाळीस पोटॅश सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट असा चार प्रकारचा खत टाकायचं आहे आणि पाचवं त्यात ॲड करायचं आहे ह्युमिक ग्रॅन्युअल जे बेसळ डोसमध्ये आपण मिसळून टाकतो ते ह्युमिक कारण ओलावा मेंटेन करतं ते ह्युमिक त्यामुळे ते ह्युमिक टाकायचं तर आपण आता बघूया चार जे डोस आहेत ते काय काय का काम करतात आपलं चार प्रकारचे खतं तर मित्रांनो चाळीस आहे ते अठराशे चाळीस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं पहिला डोसमध्ये टाकायचं कारण पहिल्यांदा स्टार्टिंगला कांद्यावर रोग जास्त प्रमाणात येतात त्यामुळं अठराशे चाळीस हे त्यात ॲड करायचं दहा सव्वीस टाकायचं नाही पहिल्यांदा त्यानंतर दुसरं पोटॅश तर मित्रांनो आपण पावसाळी कांदा लावलेला असतो पावसामध्ये नत्राचं प्रमाण भरपूर असतं आणि आपल्याला पात वाकडी झालेली किंवा स्प्रिंग झालेली दिसते त्यामुळं नत्र कमी करण्यासाठी आपल्याला पोटॅश वाढवाय पोटॅशचं आपल्याला पोटॅश हा खत त्यात वापर करायचा आहे आणि पोटॅशचा दुसरा फायदा म्हणजे कांदा फुगवण्यासाठी सुद्धा होतो आणि तिसरा आहे सुपर तर सुपर हे जमीन आपली भुसभुशीत करण्याचं काम करतं आणि मॅग्नेशियम सल्फेट हे काळोखी आणि हरितद्रव्य वाढवण्याचं काम करतं त्यामुळं आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आहे आणि पाचवं जे ह्युमिक सांगितलं तर ते सांगितल्याप्रमाणे ते ओलावा मेंटेन म्हणजेच ओलावा मेंटेन करतं परत मुळीचं प्रमाण वाढवतं तर जर तुम्ही टाकलं ह्युमिक तर पटकन आपला खत जो असतो तो पटकन लागू होतो आणि जर पटकन लागू नाही झाला तर खत असतो तो जमिनीमध्ये खाली जातो आणि मुळ्यावरच राहतात त्यामुळे ह्युमिक जास्त वाप गरजेचं आपल्याला वापरणं तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका तुम्ही जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद